गुड इवनिंग क्लास। टुडे वी आर गोइंग टू डिस्कस प्रिंसिपल ऑफ होमोजेनिटी। अप टिल द डेट वी हैड डिस्कस अबाउट व्हाट वी हैड डिस्कस हाउ टू फाइंड आउट द डायमेंशन ऑफ एनी क्वांटिटी। व्हाट काइंड ऑफ क्वांटिटी? इट्स अ फिजिकल क्वांटिटी, द क्वांटिटी विच कैन बी डिराइव्ड, करेक्ट, द क्वांटिटी विच कैन बी मेजर। वी कैन फाइंड आउट द डायमेंशन। व्हाई वी go for finding out the dimension of any quantity? Because it gives the accurateness. एक लक्षण दिया आपको ना dimension का कार्य उत्तर जैसे reason का है, ठीक है? dimension का नाम से reason एक अस्तर कि अपना त्या quantity का correctness करतो, correctness करतो निम्का हाँ formula correct आएगा जो कोणी scientist आहे, जो कोणी त्याचा discovery करणारा आहे त्याचं म्हणणं खरंच बरोबर आहे का, हे प्रूफ करण्यासाठी आपण डायमेंशन काढतो। कसं आपण पुढे बघू, ठीक आहे? ज्यावेळेस प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी वरती आपण येतो त्यावेळेस कळायला लागतं याचं मीनिंग आणि याची व्हॅल्यू, याची म्हणजे डायमेन्शन काढायची, बरोबर। होमोजेनिटी, होमोचा मीनिंग काय? होमो, होमो मीन्स सेम, होमो सेपियन्स माहिती ना, ह्युमन सारखा, सेम लाईक ह्युमन, होमोसेपियन्स, सेपियन्स म्हणजे मानव, बरोबर, माहिती ना, होमोसेपियन, होमोसेप, होमोजेनिटी, ठीक आहे? बघा याचं काय म्हणणं असतं, याचं काय नसतं, बघ, एक्सप्रेशन किंवा क्वांटिटी, ठीक आहे, द डायमेन्शन आपण इथे बघू, ठीक आहे, मोठं काढू थोडं, द डायमेन्शन ऑफ एनी क्वांटिटी, लिहू क्या सोबत है माझ्या, डायमेन्शन ऑफ एनी क्वांटिटी इन एन एक्सप्रेशन कॅन बी काय तर सेम असायला पाहिजे डायमेन्शन। आता समजा कोणती एखादा हे डायमेन्शन, ठीक आहे, मी इथं ह्या ब्रॅकेट मध्ये समजून घ्या, एबीसी नावाचं हे काय एक डायमेन्शन ऑफ एनी क्वांटिटी, समजून घ्या क्वांटिटी आहे, बरोबर, एखादी फिजिकल, ऑब्विसली आपण डायमेन्शन काढलं म्हणजे कोणती क्वांटिटी आहे, फिजिकल क्वांटिटी, करेक्ट, आणि एक्सप्रेशन आहे, और एखादं एक्सप्रेशन आहे जसं की एफ इक्वल टू एम ए झालं, आणखी एक असतं कायनेमॅटिक्स यू इक्वल टू व्ही प्लस एटी, हे एक्सप्रेशन झालं, ठीक आहे, तर व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, येईल लवकरच तुम्हाला, ठीक आहे, तर हे जे एक्सप्रेशन आहे खरंच करेक्ट आहे का, असंच उचललं आणि टाकलं आणि झालं, हे चेक करायचं असेल तर आपण वापरतो होमोजेनिटीचा प्रिन्सिपल आणि त्याच्यावर तो ठरवतो की खरंच याचं डायमेन्शन काढल्यानंतर हे जुळतं का। मग कसं जुळवायचं असेल, काय आपल्याला डायमेन्शन, करेक्ट आहे, आता मी इथे अंडरलाईन करतो, ठीक आहे, डायमेन्शन एक क्वांटिटी असू शकते, फिजिकल क्वांटिटी किंवा एक्सप्रेशन असू शकतं, आणि कशा असायला हवे, सगळे सारखे, कॅन बी सेम म्हणजे असतात, बरोबर, कॅन बी सेम, सगळे कसे असतील, सेम असतील, क्लिअर आहे, कोणते एखादी डायमेन्शन असू द्या, कोणती एखादी क्वांटिटी असू द्या, ती दुसऱ्याला कशी असणार, सारखी असणार, दुसऱ्या सोबत कशी असणार, सारखी। आता हे समजत नसेल त्याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर बघा आणखी कसं पडतं सांगते तुम्हाला, नसेल समजलं गॅरंटी वाला, नसेल समजलं तुम्हाला समजत नाही लोक काय आहे, बरोबर, ज्यावेळेस बघू आपण, ठीक आहे, एक साधं लॉजिक, एकदम साधं लॉजिक, ठीक आहे। आता मी म्हणलं 5 सेकंड, मी म्हटलं 5 सेकंड मध्ये 10 सेकंड ऍड करा, तर तुम्ही काय सांगणार, तुम्ही काय सांगणार, तर टोटल किती 15 सेकंड, करेक्ट, बट मी म्हणलं आता इथं क्वांटिटी कशी आहे, सेकंड काय फिजिकल क्वांटिटी आहे, टाइम, बरोबर, इथे पण सेकंड काय फिजिकल क्वांटिटी आहे, कोणती, तर टाइम, करेक्ट आहे, मान्य आहे का, बरोबर आहे, त्याची किती बोलते मी जगाच्या बाहेर बोलते का, नाही, जे आहे ते, करेक्ट, समजा मी जगाच्या बाहेरचं बोलतो, तुम्ही म्हणत सर एडगी टाकले का, आणि इतका छान मुहूर्त आहे गणेश चतुर्थीचा आणि तुम्ही असं येण्यासारखं बोलताय, असं कसं झालं, है ना, आधी ती फिजिकल क्वांटिटी कोणती आहे, टाइम, फिजिकल क्वांटिटी कोणती आहे, तर टाइम सेकंड, आणि मी म्हणलं त्याच्यामध्ये आता 10 न्यूटनचा फोर्स आहे, आधी ती फिजिकल क्वांटिटी कोणती, तर फोर्स, फिजिकल क्वांटिटी कोणती, तर फोर्स, आता म्हणाल का 15, अब बोलो नाही सर ये तो कुछ नया बन गया ना, ऐसा कुछ कर सकते हैं हम, नहीं ऐसा पॉसिबल ही नहीं है, कभी भी, है ना, बरोबर है। मग इथं झालं का,
प्रिंसिपल ऑफ होमोजेनिटी जिथे म्हणत डायमेंशन डायमेंशन कोणाचा क्वांटिटीचं कोणती क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी समजा यांचं डायमेंशन असतं काय बरोबर यांचं डायमेंशन असतं तर हे सेम झालं का तिथे हा तर टाइमचं झालं टाइमचं डायमेंशन काय आहे टी टू दी पॉवर वन आता डायरेक्ट मी इथे टी बरोबर आणि इथे काय झालं असतं फोर्स म्हणल्यावरती न्यूटन न्यूटनचा आपण काय म्हणतो फोर्स हा एमजी फोर्स बरोबर न्यूटनचा फोर्स काय असतो एमजीचा म्हणजे इथे झाला हा टी एमजीचं काय आहे मास एमजीचं काय झालं मास म्हणजे हे टाइमचं डायमेन्शन झालं वेगळं आणि हे टाइम मास म्हणजे जो न्यूटनचा फोर्स आपण मास समजतो फोर्स काय तर मास इतका एखाद्याचा मास इतका ठीक आहे वेट इतका म्हणजे सारखे आहेत का हे सारखे आहेत का नाही बरोबर आहे असं पॉसिबल होऊ शकतं का तर नाही असं पॉसिबल होऊ शकतं का म्हणून काय करावं लागतं तर सारख्या सारख्या गोष्टीचीच काय होते ऍडिशन सारख्या सारख्या गोष्टीची काय होते सबस्ट्रॅक्शन डिफरंट घेतलं जसं की आता आपण टाइम आणि न्यूटनचा फोर्स घेतला तर पॉसिबल आहे का क्लिअर आहे तेच म्हणजे कशा असायला पाहिजे ते सगळ्या क्वांटिटी सेम असायला पाहिजे क्लिअर सगळ्या क्वांटिटी कशा असायला पाहिजे सेम क्लिअर एक छोटासा रूल डायमेन्शन ऑफ एनी क्वांटिटी कोणती क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी कशा असायला पाहिजे सेम डायमेन्शन फिजिकल क्वांटिटी कसं असायला पाहिजे सेम डोके फिट करा एकदम शांत राहा डोळ्यात करा एकदम शांत ते चिंतन करा काय डायमेन्शन आहे फिजिकल क्वांटिटीच जे सेम असायला हवं हा रूल आहे क्लिअर आहे उघडलं तर बंद केलेच नव्हते बदमाशा तो मच्छर है ना बघा काय नियम आहे आपला डायमेन्शन प्रत्येक क्वांटिटीचा सेम असायला हवं हा रूल समजून आपण पुढे चालू बरोबर जसं की हा पहिला एक्झाम्पल ठीक आहे समजा आपल्याला एखादं आता यू इक्वल टू व्ही काय घेतो मी आता व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी घेतो ना समजा त्याच्या आपण काय घेऊ v इज इक्वल टू ए प्लस बी टी समजा आता हे काय व्हेलॉसिटी तर क्वांटिटी आहे व्हेलॉसिटी काय क्वांटिटी आहे टाइम सुद्धा काय क्वांटिटी बट आता हे काय बनणार आहे एक प्रकारचं एक्सप्रेशन बनलं काय बनलं आता हे एक प्रकारचं एक्सप्रेशन बनलं करेक्ट नाही अल्जेब्रिक म्हणा काही म्हणा काही असू शकतं बट हे आता अल्जेब्रिक बनलं करेक्ट मग अशा ठिकाणी जर किती तुम्ही विचारलं फाइंड फाइंड डायमेन्शन फाइंड डायमेन्शन ऑफ ए अँड बी अननोन कोण वाटते तुम्हाला ऑब्विसली ए वाटेल आणि बी वाटेल कारण की बी तर वेलॉसिटी आहे आणि टी तर टाइम आहे व्हेअर लिहून घ्या वाटलं सर देते क्वेश्चन मध्ये व्हेअर व्हेअर व्ही इज अ वेलॉसिटी अँड टी इज अ टाइम असं देते तुम्हाला ह्याचं काय काढायचं तुम्हाला तर डायमेन्शन कोणाचं काढायचं डायमेन्शन ए आणि बी सर तर कसं करणार ठीक आहे कसं करणार रूल काय होमोजेनिटीचा आहे कोणतरी ठीक आहे यांचं म्हणणं काय प्रत्येक क्वांटिटीचं एक्सप्रेशन कसं असायला पाहिजे सेम इनडायरेक्टली यांचं म्हणणं आहे जे डायमेन्शन व्हेलॉसिटीचं आहे तेच डायमेन्शन कोणाचं आहे या सगळ्या गोष्टीचं तेच डायमेन्शन कोणाचं आहे या एच सुद्धा तेच डायमेन्शन कोणाचं आहे हेच सुद्धा म्हणजे इनडायरेक्टली आपण काय करणार ना एकत्र करू कारण की हे काय एकच आहे ना ऍडिशन झाले ना ऍडिशन सॉल्व झाल्यानंतरच काही ते आन्सर येईल आता मी म्हणलं असतं ए इज इक्वल टू टू प्लस थ्री मग सांग एची व्हॅल्यू टू की एची व्हॅल्यू थ्री सर बच्चे बच्चे को पता ए इक्वल टू टू प्लस थ्री मतलब नाही ए की व्हॅल्यू टू नाही ए की व्हॅल्यू थ्री ए की व्हॅल्यू आहे फाईव्ह साधा लॉजिक आहे ना बच्चा तुम समज रे कुछ गलत कह रहा क्या मैं नहीं ना गलत तो पढ़ाऊ नहीं ए प्लस बी टी बरोबर म्हणजे तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतरच व्ही इतकी व्हॅल्यू किंवा व्ही ची व्हॅल्यू करेक्ट ह्याला सॉल्व्ह केल्यानंतरच काय व्हॅल्यू व्ही ची करेक्ट जसं आता ए इक्वल टू टू प्लस थ्री घेतलं म्हणजे ए ची व्हॅल्यू सॉल्व्ह केल्या मग मी म्हटलं डायमेन्शन ऑफ व्ही कधी जास्त तुम्ही डायमेन्शन ऑफ ए आणि डायमेन्शन ऑफ बी टी ला सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुम्हाला काय भेटेल समज मी आला अगर नाही समज मी आला तर मी आपले रेड मार्कर मे ये फॉर्म्युला जो तुमको पाहायचे होते फोर्स इक्वल टू एफ बघा होमोजेनिटी प्रिन्सिपल किती सुंदर आहे किती छावाड बनवलं आहे बरोबर कसं फोर्स डायमेन्शन फोर्स डायमेन्शन आता आपण डायमेन्शन काढूया सगळ्यात ठीक आहे असं देत जसं मी आता दाखवतो तुम्हाला ठीक आहे डायमेन्शन आपल्याला माहितीये एम वन एल वन आता कोणी आपण काय त्याला माहित नाही हे काय मी दोन दिवस टाइम दिलं तर सगळे डायमेन्शन लक्षात ठेवण्यासाठी आणि काही लिमिटेशन पण पाठवत जेणेकरून लेक्चर पाठवण्याचं कारण काय होतं सुरुवात आहे थोडस स्लो करणार
नंतर नाही भेटणार काय असेल डाऊट आताच विचार एक जणाने मला विचारलं या दोन तीन दिवसांमध्ये डाऊट विसरून असेल असं असतं थोडस स्लो पण जावं लागतं निश्चित पळून आणताय का तुम्ही पळून जासल आपल्याला राहणारच नाही नंतर जर की जास्त फास्ट येत बसले करेक्ट कन्सेप्ट समजला तर अर्थ स्वतः तुम्ही करता सगळ्या गोष्टी त्याला अर्थ थोडे आमचा पण एफर्ट असतं आम्ही पण घेतो तुम्ही एफर्ट डबल घ्या आमच्याकडनं एफर्ट कमी पडले पाहिजे करेक्ट एक फ्लो असतो एक सिक्वेन्स असतं ठीक आहे कसं घ्यायचं काय घ्यायचं करेक्ट गडबड करून नाही जमत नीटला आलाय तुम्ही दहावीपर्यंत झालं शिक्षक यायचा पटकन शिकून चालला जायचा नाही तसं नाही जमत तिथे मेथड समजवणं गरजेचं सुरुवातीला जर की तुम्हाला इंटरेस्ट तयार झाला समजायला लागलं की नाही म्हणजे जमत तर आधीच तुम्ही जर की आम्ही थांबलो होमोजिनिटीला असं म्हणतात ना चला नाही एक्सप्रेशन सारखे असायला हवे डायरेक्ट प्रॉब्लेम घेतला ना याचा आन्सर घेईन त्याचा आन्सर नाही तसं ठीक आहे चल जास्त बडबड न करता फोर्थ डायमेन्शन हे m1 m1 t^-2 आता कसं आलं काय आलं तर प्लीज थोडस रिवाइज करा लेक्चर्स तुम्ही दिलेले छान वाटतं मला तुम्ही सर्वजण पाठवतात सर्वजण हे आपल्याला की एवढे जास्त विद्यार्थी म्हणजे काय आहेत ते सर्वजण ऑनेस्टली अभ्यास करतात ठीक आहे अभ्यास करत राहा काय काय सांगत असेल तुम्हाला काय अडचण येत असतील तर आम्ही नक्की करू ठीक आहे बिंदास विचारा खूप पुढे जायचं आपल्याला ऍक्सेलरेशन मास एम दिला ठीक आहे त्याची पॉवर काय असणार आहे 1 ऑब्व्हियसली 1 या मिली ती ऍक्सेलरेशन ते काय असलं व्ही बाय टी हेलच कसं लिहितो आपण व्ही डिवाइडेड बाय व्ही टू दी पॉवर 1 टी टू दी पॉवर -1 असं लिहितो ना ऍक्सेलरेशन व्हेलॉसिटी अपॉन टाइम असं लिहितो कारण नाही व्हेलॉसिटी तर व्ही टू दी पॉवर 1 मायनस कसं काय कसं काय मी काय म्हणलो आता एल टू दी पॉवर 1 टी टू दी पॉवर -2 असं असतं हे कसं आलं तर माहित असेल तुम्हाला आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम एस डिस्प्लेसमेंट का असतं लेंथ एल टू दी पॉवर 1 हे झालं बरोबर हे काय झालं व्हेलॉसिटी ही व्हॅल्यू कशी झाली व्हेलॉसिटी म्हणजे इंटायरली व्हेलॉसिटी मध्ये ऑलरेडी एल 1 आणि टी टू दी पॉवर 1 ऑलरेडी आहे ह्या खालचा टी टू दी पॉवर 1 करेक्ट हा टी टू दी पॉवर 1 टी टू दी पॉवर 1 काय म्हणजे टी टू दी पॉवर 2 तोच टी टू दी पॉवर 2 वरती आला ठीक आहे -2 म्हणजे इथे काय एल 1 टी टू दी पॉवर -2 करेक्ट आहे ना मी तरी सांगितलं तुम्हाला येत नाही क्वेश्चन सर्वांना येतं जेवढे पण विद्यार्थी बघताय ना आपले व्हिडिओ जेवढा म्हणजे येत आहे गुड ठीक आहे मेहता काय मग इंडिया सॉल्व्ह केलं तर एम वन बघा मी वेगवेगळं लिहिलं डायमेन्शन पण काय केलं आता एकत्र करतोय करेक्ट सॉल्व्ह केल्यानंतर एम वन एल वन टी टू दी पॉवर -2 बघा ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी सारखी का अरे सरसा तर सरकार मग न्यूटनचा लॉ चुकीचा आहे का नाही हेच तो होमोजिनिटीचा म्हणणं आहे ना अब दुसरी दिमाग की बात दुसरी जैसे ये क्वांटिटी और ये क्वांटिटी सेम हुई और ये किसने सिखाया तो ये डायमेंशन ने सिखाया और ये डायमेंशन का रूल किसने बनाया और किसके अंदर आता है तो ये रूल आता है प्रिंसिपल ऑफ होमोजिनिटी होमोजिनिटी के अंदर आता है क्या कहते हैं उसका कि कोई भी एक्सप्रेशन हो कोई भी फिजिकल क्वांटिटी हो अब देखो यहाँ पे एम ए क्या है एक्सप्रेशन और फोर्स क्या है फिजिकल क्वांटिटी ठीक है सबकी वैल्यू क्या होती है सेम किसकी वैल्यू सिर्फ वैल्यू नहीं किसकी वैल्यू डायमेंशन ठीक है सबका क्या सेम होता है तो डायमेंशन सेम होता है मतलब हम इसको इसके साथ इक्वल करते हैं पता चल गया अपन क्या करते प्रत्येक वेस यहाँ क्वांटिटीजला एकमेकांसोबत डायरेक्टली कंपेयर करतो इक्वल समजतो बट कोण इक्वल तर डायमेंशन डोक्यामध्ये जे आपण आत्मचिंतन केलं होतं तिथे आपण काय म्हटलं काय सेम असायला हवं डायमेंशन सेम असायला हवं बोलो जय विठ्ठल बरोबर काय सेम असायला हवं डायमेन्शन आहे का मग फोर्स आणि एमएस डायमेन्शन येस सर करेक्ट आणखी एखादं बघा वाटत असतं काय घेतात काय घेतात जे तुम्हाला समजेल इम्पल्स घेतात तुम्हाला समजा कार्बन कोणता घेतात बरोबर वर घ्या जे तुम्हाला माहित ठीक आहे वर वरचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आता तुम्हाला माहिती डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं डिस्टन्स ठीक आहे आता वर्कचा युनिट काय एनर्जी तुम्हाला नोट्स देणार ठीक आहे कोणकोणत्या डायमेन्शन आणि कोणकोणत्या क्वांटिटीचं युनिट सेम असतं किंवा डायमेन्शन डायमेन्शन सेम असतं हा चार्ज काय की लय गोंधळ करतात हे नीट वाले सीटीवाले सीटीवाले जास्त असतात विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज हॅव द सेम डायमेन्शन मी देणार होतो मागे तुम्हाला नोट्स मध्ये क्वेश्चन बट म्हणलं आताच गडबड नको दिले ना आता नोट्स दिल्या त्याच्याने तीनच क्वेश्चन होते भरपूर क्वेश्चन होते पण तीनच दिले मी शिकवलं झालंच नाही मी दिलंच नाही ठीक आहे एनर्जी मग एनर्जी बरोबर वर्कचं युनिट काय असतं सॉरी हे वर्कला आपण एनर्जी सुद्धा म्हणतो आणि वर्क युनिट काय असतं ज्यूल असतं ठीक आहे मी हे सांगितलं होतं
वर्कचा तुम्हाला डायमेंशन लिहायचे. आता आपल्याला काय करायचं, हा फॉर्म्युला खरंच करेक्ट आहे का हे चेक करायचं. आपल्याला काय चेक करायचं, त्यांचे डायमेंशन करेक्ट आहे का, सॉरी त्यांचे डायमेंशन सेम आहेत का, करेक्ट. डायमेंशन सेम केल्यानंतर फॉर्म्युला माहित आहे वाजता, बरोबर. जून वर्कचा तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल, तुम्ही म्हणू शकता ए तर डी तर मला वर्कचा तर माहित नाही फॉर्म्युला काय, ठीक आहे, समजून घ्या तुम्हाला माहित नाही वर्कचा फॉर्म्युला काय. तुम्ही काय म्हणता, अरे याचं डायमेंशन जून आहे, कायनेटिक एनर्जीचं सुद्धा युनिट जून असतं. कायनेटिक एनर्जी वर्क एक प्रकारची काय एनर्जी काम करता एनर्जी लागतं ना, मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला कसं, हा आपण एमव्ही स्क्वेअर. एक लक्षात घ्या, आपण कधीही कॉन्स्टंट नंबरला डायमेंशन मध्ये कन्सिडर करत नाही, ठीक आहे. मग हाफ एमव्ही स्क्वेअर क्लिअर आहे. आता मी हाफ लिहित नाही, याचं डायमेंशन काढण्यासाठी, ठीक, ओके. एमव्ही स्क्वेअर एमचा एम टू दी पॉवर वन, व्ही स्क्वेअर, व्ही स्क्वेअर ला कसं लिहू, आता व्ही स्क्वेअर ला कसं, आता व्हेलॉसिटीचं काढलं तर एल टू दी पॉवर वन, टी टू दी पॉवर मायनस वन, आणि त्याचा काय आहे स्क्वेअर, लक्षात घ्या त्याचं काय स्क्वेअर. मग काय मी एम टू दी पॉवर वन पॉवरचा स्क्वेअर नाही ना, काय वगैरे मल्टिप्लिकेशन पॉवर पॉवरचे, एल टू दी पॉवर टू आणि टी टू दी पॉवर मायनस, हे कशा झालं डायमेंशन, तर वर्क, हे कशा झालं इंडायरेक्टली, वर्क इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी, सारखं त्याचं युनिट सेम, वर्क सुद्धा युनिट जून, याचा युनिट सुद्धा जूनचा जे, करेक्ट. तुम्ही म्हणू शकता म्हणजे काय की वर्कचं डायमेंशन काय आलं, तर एम वन एल टू टी टू दी पॉवर मायनस टू. मग फोर्स इन डिस्प्लेसमेंटला सॉल्व्ह करू आपण, ठीक आहे, ब्लॅक याच्यामध्ये लिहितो इथे फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट काय यायला पाहिजे, जर कधी वर्कचं युनिट, सॉरी वर्कचं डायमेंशन एम वन एल टी मायनस टू हे जर कधी आलं, इथे सुद्धा घेतलं यायला पाहिजे, करेक्ट आहे ना, असं होमोजेनिटीचं म्हणणे इक्वल असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. मग फोर्सचं काय डायमेन्शन, फोर्सचं काय डायमेन्शन एम वन एल वन टी टू दी पॉवर मायनस टू, ठीक आहे. आणि इथे काय डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्टन्स, लेंथ, डिस्टन्सला काय आपण एल टू दी पॉवर वन, आता एल वन एल वन बेस सारखा, तर पॉवरची ऍडिशन ऑफकोर्स शब्द म्हणताय ना, एम वन एल टू दी पॉवर टू टी टू दी पॉवर मायनस टू आहे का डायमेन्शन सेम, बघा वर्क सुद्धा डायमेन्शन सेम आहे, आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे आर एच एस इज इक्वल टू एल एच एस असली तर ना तुम्ही मॅथ मध्ये बडे शान से हम कहते की यहाँ पे आर एच एस इक्वल टू एल एच एस हेन्स प्रूड का फॉर्म मध्ये तो लगे पूरा फटफट में हैंस हैंस सर तो मैं दिखाई दे दूंगा मेरे में कितना हैंस प्रूड डॉक्टर डॉक्टर है ना, ऐसा बोल देते ना तुम लोग मैथ में हैंस प्रूड पता नहीं किस जमाने का गुस्सा निकालते हो सर, क्या करेगा दिमाग में जाता है, इंटरेस्टिंग है ना, समझला तरी इंटरेस्ट आहे, जरा दुसऱ्या त्याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो त्यासाठी. समजा दोन एक्झाम्पल दिले मी, आणखी काही द्याला त्या वाटत असेल तर मला विचारा, ठीक आहे. वाटलं असेल तुम्ही तुमचे पुस्तक वाचा, त्याच्यात तुम्हाला एखादा फोर्स दिसला किंवा एखादी क्वांटिटी दिसली त्याचा आर एच एस इक्वल टू एल एच एस करून बघा डायमेन्शन साठी, तुम्हाला कळून येईल दोघं दोघं कसे आर एच एस आणि एल एच एस चं डायमेन्शन कसं सांगते. अरे कुठं होतं आपण, क्वेश्चन नव्हतं केला आपण भटकलो, चला तुम्हाला माहिती तर भेटली, अडव्हान्स नॉलेज त्यांना माहिती तर भेटली कसं होतं काय होतं का सेम म्हणतात का होमोजेनिटी म्हणते की डायमेन्शन सेम असायला हवं आणि असतच असायला हवं आणि असतच, ठीक आहे. त्याच्यामुळे फॉर्म्युले आले ए इज इक्वल टू एम सी स्क्वेअर, आइन्स्टाईन इक्वेशन, मास इंटू सी काय असते व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, ही काय असते एक प्रकारची एनर्जी, इकडे पण काय असते हाफ एम व्ही स्क्वेअर एनर्जी, काय असेल सगळं कायनेटिक एनर्जी, एमचा एम सी फॉर व्हेलॉसिटी आहे का एम स्क्वेअर एम स्क्वेअर, इथे सेम आहे ना, पुढे जायची गरज नाही. आइन्स्टाईन इक्वेशन तर फेमस वन, करेक्ट आहे. चलो ह्याला सॉल्व्ह करायचं असेल कसं करणार, तर आपण काय अनुभव आता इक्वल सेम आहे म्हणजे आपण करतो व्ही इज इक्वल टू ए प्लस बी टी, डायमेन्शन सेम आहे, तर मग मी ह्याला इकडे घेऊन येतो व्ही मायनस ए मायनस बी टी इज इक्वल टू जे सर मायनस लिखो आपके ए मायनस बी टी, करेक्ट आहे. आता इथं डायमेन्शन कसा झालं, सेम सेम असेल म्हणजे व्हीचं डायमेन्शन, व्हीचं डायमेन्शन कोणासाठी सेम आहे तर ए साठी, ठीक आहे. व्हीचं डायमेन्शन कोणाची इक्वल आहे तर ए च्या, व्हीचं डायमेन्शन कोणाची इक्वल आहे बी आणि टी च्या, करेक्ट आहे. आपण म्हणू शकतो असं सेम म्हणलं की सारखं सिमिलर सॉल्व केल्यानंतर ती इक्वेशन आहे, बरोबर आहे. सॉल्व केल्यानंतर काय यांचं डायमेन्शन करेक्ट आहे, काय सॉल्व केल्यानंतर यांचं हे डायमेन्शन आणि हे डायमेन्शन काय होईल मॅच होईल, करेक्ट. इथपर्यंत माझी मराठी भाषा समजली, मी भाषा ही नाहीये, समजतं.
मग कोणती साधून केव्हा या विदर्भातून माहिती आहे मरे बोले तुम्हाला साधून नाही राहिले का मी काय बोलू राहिले ते हा ओके चल इकडच्या भाषेतून समजलं पण काय म्हणायचं होतं डायमेन्शन हे कधी सारखं सारखी त्यावेळेस तुम्ही यांना सॉल्व करा बट आपल्याला डायमेन्शन सेम करून दाखवलंय का नाही आपल्याला काय करणे जे सेम सेम डायमेन्शन आहे त्यांच्यामधून ए ची वेगळी वेगळी किंमत काय आणि बी ची वेगळी वेगळी किंमत काय सारखे तर आहे हे समजलं आपल्याला आपल्या क्लास मधल्या मुलांना म्हणजे बाकीचे सांगत नाही सारखे येतं म्हणून तर आहे सुरू जाते ए करा बी करा सी करा डी करा असं क्लिअर आहे म्हणून तुम्ही आपण सारखी सारख्या आपण इक्वल करू शकतो सारखे आहेत म्हणूनच इक्वल करतो बी इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू बी टी ठीक आहे बी इज इक्वल टू ए आणि सारखे आहेत म्हणून आपण काय केलं नाही वेगवेगळं कम्पेअर करून सांगू शकतो ठीक आहे मग याच्यासाठी सॉल्व केलं तर काय होईल बघा व्हेलॉसिटीचे डायमेन्शन एल वन टी टू दी पॉवर मायनस वन कसं आलं काय डिस्टन्स अपॉन टाइम मास आहे का नाही मास आहे का याच्यामध्ये इक्वल टू काय इक्वल टू काय याची किंमत डायरेक्टली भेटली आता ते सॉल्व करायचं काम पडलं का नाही सॉल्व करायचं काम पडलं का नाही देअरफॉर डायमेन्शन ऑफ ए आता मी असं लिहितो जसं तुम्हाला सांगते डायमेन्शन ऑफ ए इज इक्वल टू एम टू दी पॉवर झिरो एल टू दी पॉवर वन टी टू दी पॉवर मायनस वन क्लिअर हे सगळं झालं कधी तुला काय अडचण होतं थोडस इथं करावं लागेल व्हेलॉसिटी म्हणजे आता इथे लिहितो बी टी डायमेन्शन ऑफ बी टी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ ए फक्त उलट लिहूया समजा ठीक आहे क्लिअर इकडे तर बघा मग आता व्हेलॉसिटी बी टी बी ते शोधायचं आहे आणि टी चं डायमेन्शन काय टी चं डायमेन्शन काय बी इंटू टी टू दी पॉवर वन बरोबर ना बी चं शोधायचं आहे आणि टी चं डायमेन्शन काय असतं टी टू दी पॉवर वन वन नसतं असत ठीक आहे क्लिअर मग व्हेलॉसिटीचं काय लिहू व्हेलॉसिटीचं काय लिहू एम झिरो एल टू दी पॉवर वन टी टू दी पॉवर मायनस वन हे झालं कशात व्यवस्थित जे आपल्याला माहित बी ची किंमत काय त्याच्यावर देअरफॉर बी इज इक्वल टू आता हा इकडे मल्टिप्लाय मध्ये टी वन तिकडे गेल्यावरती डिवायडेशन मध्ये करेक्ट लाइट गई उनको दिख रहा है क्या बच्चा जरा रुको तुम्हारे लिए मैं टॉर्च चालू कर दू आप थोड़ा मैनेज कर लो गरीब की बस्ती में आपका स्वागत है लाइट चले गई इधर एल वन जीरो एल वन टी टू दी पावर माइनस वन करेक्ट ये नीचे आ जाएगा ना बच्चा पार्टी तो ये क्या हो जाएगा नीचे टी टू दी पावर वन अगर ए टू टू दी पावर वन नीचे है हमको ऐसा कोई भी डायमेंशन पता नहीं जो न्यूमरेटर और डिनोमिनेटर में हो करेक्ट एम वन जीरो एल वन टी टू दी पावर माइनस वन इंटू टी टू दी पावर माइनस वन सर ये आखिरी वाला टी टू दी पावर माइनस वन किसका तो बच्चा डरने का नहीं तुम लोगों को पता नहीं चाहिए ये प्लस वन ऊपर गया तो इसका फाइनल आंसर क्या आएगा तो इसका फाइनल आंसर क्या आएगा एम वन जीरो सही है तो बी की वैल्यू क्या आ गई ये वाली करेक्ट है और ए की वैल्यू क्या आ गई ये वाली देयरफॉर झाले आपका आंसर सॉल्व करते मी इथं लिहून देतो ए ची किंमत काय आली तर एम वन झिरो एल वन टी टू दी पॉवर मायनस वन आणि बी ची किंमत काय आली तर ही आली एम झिरो एल वन टी टू दी पॉवर मायनस समझ में सर इसके कपड़े ये लो हश इसको दिक्कत गुस्सा नहीं होना है ना चलो चलो अगला क्वेश्चन देखो ये समझ में अगर नहीं जर कैसे समझ आते विचार चला इथे नहीं मग कुठे माहिती आहे ना तुम्हाला कुठे विचारायचं लवकर भेटूया लवकर ऑफलाईन क्लासेस सुद्धा झाले तर वेळेवर जागच्या जागीच प्रॉब्लेम सॉल्व होत जातील नेक्स्ट क्वेश्चन घ्या फाइंड आउट द डायमेन्शन ऑफ ए बी सी डी अँड ई आता मी लिहित बसतो ठीक आहे मोठून जातो बराच वेळ जातो ऑप्शन मध्ये असा एक गोष्ट फाइंड आउट द डायमेन्शन ऑफ ए बी सी डी अँड ई इन एक्स वेन एक्स इज इक्वल टू ए प्लस बी टी प्लस सी टी स्क्वेअर प्लस डी टी स्क्वेअर डी टी स्क्वेअर डिवाइडेड बाय ई प्लस सर एक कुछ ज्यादा बड़ा नहीं हो गया ऐसे लग रहा ना डी टी स्क्वेअर प्लस डिवाइडेड बाय ई प्लस काय काय चलायचं तुम्हाला डायमेन्शन आता डायमेन्शन डी दिलं तर चालेल किंवा असं डी आय एम डायमेन्शन मोठं जातं ना जेव्हा डायमेन्शन ऑफ ए बी
सी तुम लोग हो क्या? तुम तो मस्त चाय पानी पी रहे हो, मस्त बिस्कुट खा रहे हो और हम लोग यहाँ पे पढ़ रहे। सर शेयर करें क्या? हम कमेंट में भेज देते बिस्कुट। ऐसा मत करो, पढ़ाई करो, है ना? बीच बीच में पॉज करके पानी भी पिया करो, बोलना हो दिमाग तक जाता है ना, थोड़ा पानी भी पिया करो। खुराक दे दो उसको, सिर्फ इसको मत दो, पेट को मत दो, दिमाग को भी दो। सर पेट को दे रहे हो, ऊपर कैसे जाएगा? अरे कुछ तो होता है ना ब्लड सर्कुलेशन। चल जा दो बाय वाली का बात सर बनाएगा। कहाँ कहाँ देखो डाइनो एबीसीडी एंड अ की क्लियर एक तरह। व्हेन एक्स, वेयर एक्स इज डिस्टेंस, वेयर एक्स इज का डिस्टेंस बघा। कसं करणार मग आपण सोल्युशन मध्ये काय करे? सोल्युशन मध्ये काय लिहू? काय लिहिणार? डायमेन्शन ऑफ एक्स इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ ए, करेक्ट? डायमेन्शन ऑफ कॅपिटल ए का? कॅपिटल लिखो। परत कसं असेल? डायमेन्शन ऑफ एक्स इज इक्वल टू बी टी, ठीक आहे? डायमेन्शन ऑफ एक्स इज इक्वल टू सी टी स्क्वेअर, करेक्ट आहे? डायमेन्शन ऑफ एक्स और क्या बचा है? डी टी स्क्वेयर डिवाइडेड बाय ई प्लस टी स्क्वेयर। इसको कपड़े दे दो, दे दो। ऐसा नहीं था ना इसके पास, इसलिए थोड़े लेट आए। चलो अब इसको सॉल्व करने का तरीका है, सॉल्व करके करे थे ना जाए थे आगे डायरेक्टली आंसर निकाल देना। कैसे का डायरेक्टली आंसर निकाल लो? डायरेक्टली आंसर कैसे कहते हैं? डायमेंशन ऑफ एक्स का से एम जीरो एल वन टी टू दी पावर जीरो। अरे बात है सर, यहाँ पे तो एक ही क्वांटिटी, यहाँ पे तो आपने तीन लिखे, ऐसा बोलने का डाउट आला नहीं ना? इथे एल टू पावर वन लिहिला बट आपण स्टैंडर्ड फॉर्मेट नुसार एम एल टी मध्ये लिहिलो, करेक्ट? मग हे काय झालं? तर ए चा डायमेन्शन हे काय झालं? सॉल्व झालं। हे सॉल्व करायची गरज नाही। बी टी मध्ये कसं करणार आपण? आधी बी टी लिहितो, ठीक आहे? बी टी आहे, तिला मी काय लिहितो? टी। आता मी जर तरी टू थ्री फोर फाइव असेल तरच मी टू फाइव थ्री फोर फाइव लिहिणार, ओके? नसेल तर मी वन वगैरे देत बसणार। अरे काय एवढं तेवढं तर करा ना सर, बरं सर, ठीक आहे? बी टी लिहिलं इक्वल टू काय तर एक्स। आता उलट केलं ना मी समजण्यासाठी, बी टी आधी घेतला एक्स घेत आणि एक्स डायमेन्शन काय? एम झिरो एल वन टी टू दी पॉवर झिरो, देअर फोर, बरोबर? याचा आन्सर काय येईल? याचा आन्सर काय? बी, बी तर लेफ्ट साइड ला राहील इक्वल टू एम झिरो एल, एम झिरो एल वन टी टू दी पॉवर झिरो, आणि हा जो टी मल्टीप्लाय होता तो टी आता डिवायडेशन मध्ये जाईल टी टू दी पॉवर वन, बरोबर? जो इकडे मल्टीप्लाय होता इक्वल टू चा साइड चेंज झाला तर डिवायडेशन। देअरफोर देअरफोर बी इज इक्वल टू, देअरफोर बी इज इक्वल टू टी टू दी पॉवर ओव्हर टी केल्यावर मायनस वन एम झिरो एल वन टी टू दी पॉवर। आपके तिजोरी में से आपके जेब में से पैसे निकालो, इसको डायमेंशन दे दो। जब तक आप इसको कपड़े नहीं देंगे फिर डायमेंशन नहीं कहलाया जा सकता, ठीक है? इसको कैसे सॉल्व करोगे? इसको कैसे सॉल्व करोगे? ये सॉल्व कर सकते हो? ये सॉल्व करो और मुझे भेजो। वैसे भी तुमको ये नोट्स भेजने, तब मैं चेक करूंगा ये गलत है या ना, आपको भेजना इसका डायमेंशन, ठीक है? ये मैं छोड़ाऊंगा नहीं, बहुत आलसी हो गया सर तुम। अगर छोड़ देते, छुड़ा कर देते तो क्या जाता आपका? हम गरीब लोगों का भला हो जाता है ना। चलो डायमेंशन ऑफ एक्स निकालो सकते हो, निकालो फिर। आप ये नहीं निकाल सकते, ये मैं होमवर्क के लिए नहीं दे सकता क्योंकि इसके लिए कहानी अलग है, इसके लिए कहानी अलग है। बघा कॉन्सन्ट्रेशन देऊन आएगा, ठीक है? जो का राग आला की सॉल्व करून नाही दिलं तो थोडासा बाजूला ठेवा, ठीक है? चलो थोडी देर के लिए गुस्सा थुंकतो, आ जाऊया। आता इथे बघा ई प्लस टी स्क्वेअर खाली आहे, ठीक आहे? डिनॉमिनेटर मध्ये काय? ई प्लस टी स्क्वेअर, ह्याला कसं सॉल्व करायचं? ई प्लस टी स्क्वेअर याच्या ऐवजी काय घ्यायचं, बरोबर आहे? याच्यात सिद्ध भेटेल तुम्हाला। आता डी चा आणि ई चा एकाच याच्यात आलं, ठीक आहे? मग अशा गोष्टी आपण कसं सॉल्व? केअरफुली ऐका, ठीक आहे? लक्ष देऊन ऐका। ई प्लस टी स्क्वेअर इक्वल टू काय? झिरो। ऑब्विसली काही नाही म्हणजे काय? झिरो, बरोबर? मग आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी टीचं डायमेन्शन कसं असणार? सेम असणार, करेक्ट? अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी आपण काय म्हणू शकतो? जसं आपण एफ इक्वल टू एम ए म्हटलं होतं, एफ इक्वल टू एम ए म्हटलं होतं, बरोबर? असं म्हटलं होतं,
समजा ह्याच्यापुढे काहीतरी असतं, समजा एम ए प्लस सी डी असं किती असतं, आपण काय असतं डायमेन्शन ऑफ एफ इज इक्वल टू एम ए आणि डायमेन्शन ऑफ एफ इज इक्वल टू सी डी असं म्हटलं असत, करेक्ट असं म्हटलं असत, करेक्ट। याच्यात ऐवजी आपण जसं एम ए फोर्स इक्वल टू एम ए म्हटलंय किंवा असे घे तुम्हाला समजेल असं, फोर्स इक्वल टू एम प्लस ए, फोर्स इक्वल टू एम प्लस ए असं असं असतं, बट समजलं। आणि फोर समजा झिरो आहे एम प्लस ए, मग आपण ह्याला ह्याला काय म्हणू शकतो, तर डायमेन्शन ऑफ एम इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ ए, म्हणजे आपण इक्वल कम्पेअर करू शकतो, इक्वल कम्पेअर करू शकतो, समजतंय काय म्हणतोय, इक्वली आपण त्यांना काय ते दोघं कसे इक्वल आहेत असं म्हणू शकतो, क्लिअर आहे। ती गोष्ट लक्षात ठेवा, पहिली गोष्ट लक्षात ठेवली ती की डायमेन्शन सगळ्या गोष्टीचं कसं असायला पाहिजे सारखं, आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं इथं प्लस दिसेल नाही इथं मायनस दिसेल त्यास तुम्ही काय म्हणू शकता, तर ई हा इक्वल आहे त्या दुसऱ्या क्वांटिटी सोबत, जसं की इथं टी आहे, जसं की इथं काय इसर इथं टी स्क्वेअर लिहिलं आणि इथं नाही लिहिलं, फ्रेश है ना, क्लिअर। बोल ई प्लस टी, जर कधी ई मायनस टी असतं तर ठीक आहे, ई मायनस टी इज इक्वल टू झिरो असं असतं, तुम्ही लगेच सांगितलं असतं ई इज इक्वल टू टी, आणि ई प्लस टी असतं तर तरी सुद्धा तुम्ही म्हणलं असतं, तरी सुद्धा काय म्हणलं असतं ई इज इक्वल टू टी, बट कधी रे डायमेन्शन मध्ये, कधी डायमेन्शन मध्ये, जर नॉर्मल तुम्ही हे केली असती कॅल्क्युलेशन केलं असं मॅथला तर ई इज इक्वल टू काय झालं असतं मायनस टी, ई इज इक्वल टू काय झालं तसं आहे का कन्सेप्ट नाही, हा कशाचा चालला आहे डायमेन्शनचा कन्सेप्ट, समजली मग ही गोष्ट। तुम्ही अशा गोष्टींना डायमेन्शनली काय सांगू शकता, तर डायमेन्शनली सेम आहे, म्हणजे जी क्वांटिटी टी स्क्वेअर आहे आता जर अननोन कोण आहे ऐका आपण, ठीक आहे, अननोन कोण आहे ई, अननोन कोण आहे अनओळखीचा तर ई, टी माहिती तुम्हाला काय माहिती टाइम आहे, टी माहिती तुम्हाला काय हो सर आम्हाला माहिती आहे, पण याचं डायमेन्शन काय येत नाही, आता जर डायमेन्शन टाकू असं डायमेन्शन ऑफ ई प्लस ह्याचं काय येत नाही, तर इथे येईल बोला काय टी स्क्वेअर इक्वल टू झिरो, इक्वल टू झिरो, मग आपल्याला माहिती हे डायमेन्शन आणि हे पण डायमेन्शन, सर आताच तुम्ही म्हटले की अशा गोष्टी डायमेन्शनली कशी असतात, डायमेन्शनली किती छान असतात बघा, डायमेन्शनली डायमेन्शनली कशी असतात सेम, क्लियर। देअरफोर डायमेन्शन ऑफ ई, डायमेन्शन ऑफ ई इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ टी स्क्वेअर, आता मी इथे काय म्हणलं होतं, काय म्हटलं होतं कशा भेटवलं सर परत परत नवीन घेऊ, ए प्लस बी इक्वल टू झिरो याचा अर्थ असा नाही की ए इक्वल टू मायनस बी, हे तर मॅथमॅटिक्स नुसार, बट राईट नाव वी आर डिस्कसिंग अबाउट डायमेन्शन अँड वी नो सच क्वांटिटीज आर डायमेन्शनली सेम, किती भारी वाटत डायमेन्शनली सेम, लक्षात येते ना मी जरा बोलतोय मोठ्या मोठ्या डायमेन्शनली, बरोबर म्हणू शकतो ईची व्हॅल्यू ही इक्वल टू आहे टी स्क्वेअरच्या, ईची व्हॅल्यू ही इक्वल टू आहे टी स्क्वेअरच्या, देअर फोर डायमेन्शन ऑफ ई काही डायमेन्शन ऑफ हे कम्प्लीट आहे का डायमेन्शन नाही, सर हमको पता है जब भी डायमेन्शन निकालना हो तो उसमें एम ये रिश्तेदार, एल ये रिश्तेदार और जो है उसको भी लेना पड़ेगा एक ही घर में, ठीक है, ये भाई ये बहन ये मम्मी, तो पप्पा किधर है, ये रहे पप्पा, ठीक है चलो कोई ना, समझा म्हणजे ईची किंमत काय येते ना, निकसे केलं आपण मानून चाललं की ई प्लस टी स्क्वेअर ही व्हॅल्यू आहे, ठीक आहे, ई प्लस टी स्क्वेअर ही काय आहे एकत्रित व्हॅल्यू, आणि ई हा इक्वल टू आहे टी स्क्वेअर, ई हा इक्वल टू काय टी स्क्वेअर, ई हा इक्वल टू काय टी स्क्वेअर, समजलं ना इथे, क्लिअर आहे, पण ई ची व्हॅल्यू आली याच्यावर आपल्याला ई ची व्हॅल्यू आली आता डी ची व्हॅल्यू शोधा, समजलं, ई ची व्हॅल्यू तर सहज भेटते ना, काही गरज नाही का इकडे तिकडे कम्पेअर करण्याची, नाही आता डी ची व्हॅल्यू कशी घेणार, डी ची व्हॅल्यू कशी घेणार, आता फॉर डी, फॉर डी सर सॉल्व्ह केलं का याच्यासोबत चेक करणं ह्याच्या काही गरज येते का, हेच तर एक छोटस डायमेन्शन होता, ह्याच्यातून आपण इंग्लिश उचललं, ह्याच्यातच आपण काय केलं ई साठी सॉल्व्ह केलं, आणि ती करत नसलो का, नाही क्लिअर इथपर्यंत, डी साठी सॉल्व्ह केलं तर फॉर डी, आता या सगळ्या गोष्टी चेक करा लागतील, मग खाली काय लिहिणार, आता मी लिहिणार लेफ्ट साइडला काय डायमेन्शन ऑफ एक्स आहे, लेफ्ट साइडला काय डायमेन्शन ऑफ एक्स, राईट साइडला डी टी स्क्वेअर डिवाइडेड बाय ई प्लस टी स्क्वेअर, डी टी स्क्वेअर वरती काय लिहावं लागणार,
डी आणि टी चा स्क्वेअर खाली काय येईल ई प्लस टी स्क्वेअर मग आता ई ची किंमत आता सर तुम्ही म्हटले की टी स्क्वेअर आणि ह्या टी स्क्वेअर ची व्हॅल्यू पर्यंत टी स्क्वेअर ई ची व्हॅल्यू काय काय आली टी स्क्वेअर आणि ई ची व्हॅल्यू टी स्क्वेअर तशी करायची का गडबड नाही इनडायरेक्टली ई प्लस टी स्क्वेअर ह्याच्यामध्ये अननोन कोणता ई टी ही क्वांटिटी होती जी क्वांटिटी आहे ना त्याचं युनिट पकडायचं काय करायचं अशा ठिकाणी जी क्वांटिटी आपल्याला माहिती आहे जी क्वांटिटी काय आहे आपल्याला माहिती जसं की आपल्याला कोण माहिती आहे खाली टी स्क्वेअर खाली कोण माहिती आहे टी स्क्वेअर मग आपण काय लिहून येणार टी स्क्वेअर टी नाही तर इथं ई प्लस टी असता तर फक्त इथं टी लिहिलं असत बट इथं काय टीचा काय स्क्वेअर आपण काय म्हणायला स्क्वेअर क्लिअर इथपर्यंत म्हणजे टी स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर टू टी स्क्वेअर करत बसायचंय का नाही समजलंय चला खाली काय लिहितो मग मी आता टी स्क्वेअर क्लिअर आहे माते ह्या व्हॅल्यूज काय होऊन जातील त्यांचा आन्सर काय होऊन जाईल डी टी स्क्वेअर टी स्क्वेअर टी स्क्वेअर कॅन्सल म्हणजे एक्स डी ची व्हॅल्यू काय आली डायरेक्टली इक्वल टू एक्स आर डी ची व्हॅल्यू इक्वल टू काय आली एक्स आर ठीक आहे एकदा कॅमेरा चेक करू द्या दिसतंय का एवढ्या अंधारामध्ये थोडस थोडस ऍडजस्ट करावं लागेल बहुतेक चलो भगवान ने हमारी सुन ली और लाइट भी आ गई मैं थोड़ा एडजस्ट कर रहा था कुछ कवर लाइट आ गई आपको दिख रहा है सही से तो काय होगी जो इनडायरेक्टली डी की देयरफॉर डी इज इक्वल टू एक्स ओह सॉरी डी इज इक्वल टू क्या लिखेंगे फिर हम वैल्यू देयरफॉर डायमेंशन ऑफ डी इज इक्वल टू एक्स आणि एक्स काय आहे तर डिस्टेंस डिस्टेंस ला काय लिहू आपण लेंथ ठीक आहे म्हणून काय लिहू पुढे एम झिरो एल वन टी टू दी पॉवर झिरो ठीक आहे करेक्ट आहे अडचण समजलं हा एक प्रॉब्लेम घ्या ठीक आहे हा एक प्रॉब्लेम घ्या आणि याच्यामध्ये चेंजेस काय करा डी टी स्क्वेअर आहे ना इथे डी टी क्यूब घ्या आणि इथे ई प्लस टी घ्या आणि मला याचा आन्सर काढून द्या ठीक आहे बाय ए बी टी ह्या तीन क्वांटिटीज पर्यंत तर आन्सर सेमच येतात फायदा काय सर चला चेंजेस करू आपण याला ठीक आहे याच्यामध्ये चेंजेस करू इथं घ्या टी स्क्वेअर सर कोण आमचा जीव घेता डी आहे ना असं असे घ्यायची नाही बी टी स्क्वेअर सी टी स्क्वेअर असं घ्या ठीक आहे आणि मला असं सांग इथं स्क्वेअर तर इथे ई घ्या आणि इथे ई प्लस टी घ्या हा तुमचा होमवर्क ठीक आहे नीट सॉल्व करा बघू द्या समजलं समजलं काय केलं इथे काय केलं फक्त एक नवीन कन्सेप्ट लावला मी ज्या ज्या असं खाली एखादी डिनोमिनेटर मध्ये न्यूमिनेटर मध्ये व्हॅल्यू असेल तुम्ही काय करणार आहे तर इक्वल करणार ई प्लस टी स्क्वेअर आणि त्याच्या अशा एक एक्सप्रेशन मध्ये अशा एक्सप्रेशन मध्ये तुम्ही दोघांना काय करणार इक्वल आणि ते युनिट पकडणार जे फिजिकल क्वांटिटीज आहे आणि ते युनिट पकडणार जे फिजिकल क्वांटिटी इथे टाइम होतं म्हणून आपण काय केलं तर डायमेन्शन ऑफ ई प्लस डायमेन्शन ऑफ टी स्क्वेअर घेतलं आणि जे ईचे युनिट काय घेतलं तर जे फिजिकल क्वांटिटी होतं म्हणून आणि इकडे सॉल्व्ह करताना सुद्धा दोघांची ऍडिशन न करता जे ऍक्च्युअल युनिट होत फक्त तेवढंच ठेवलं ऍडिशन मल्टिप्लिकेशन असं काही केलं नाही इथं ई इंटू टी स्क्वेअर असतं ई इंटू टी स्क्वेअर असतं ते सुद्धा तुम्ही इथं टी स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर असं काही केलं नसतं क्लिअर आहे टी स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर असं काही केलं नसतं समजा काय अडचण आपण तसंच ठेवलं आणि बाकीचं सॉल्व्ह केलं तुमच्यासाठी हा होमवर्क ठीक आहे हा इथे पण स्क्वेअर घेतला इथे पण स्क्वेअर सर इथे पण घ्या सर इथे घ्या मायनस वन मायनस सर आज हमारे घर पे गणपती आहे सर उनके साथ हमें खेलना है सर डेकोरेशन का काम बाकी सर घर वाले सब मेरे से डांट दे रहे ये करो वो करो आप बोल रहे कि ये भी करो ऐसा नहीं हो सकता अभी ये वीडियो बनेगा बाद में अपलोड होगा आपको अपलोड करूंगा या फिर मॉर्निंग में करूंगा जब स्पीड अच्छे से मिलेगी तब जाके जरूर देखेंगे आपको तो बघा प्रत्येक वेळेस व्हाईट बोर्ड क्लीन करतो बरेच शिक्षक वगैरे असतात प्रत्येक वेळेस व्हाईट बोर्ड काय करतात क्लीन करतात बरोबर का असतं बऱ्याच वेळेस शिकवता शिकवता एखाद्या टीचर्स का असतो डोकं सटकत एवढं काय डोकं सटकत काही करून जातात असतो काय म्हणतो हेच बच्चे को तो मारून जा हेच बच्चे का असं फॉर्मला हेच बच्चे को तो मी आज मारून जा हेच बच्चा पढाई नहीं करता इसको क्याही बोलू असं इथे नेगेटिव्ह जे वाईस नेगेटिव्ह थिंकिंग असतात इनडायरेक्टली तू नवीन टीचर तू काय करतो की ते जे नेगेटिव्ह
थिंकिंग होती, नेगेटिव वेव्स होता, नेगेटिव एनर्जी त्यांना इरेज कर. सर क्या ही बात बोली सर, हमको तो पता ही नहीं रहा है. असं म्हणतात की असं म्हणतात बरं वाटतं ना की जर नेगेटिव्हिटीला इरेज केलं एक पॉझिटिव्ह एनर्जी नवीन एनर्जीने सुरुवात केली बरेच मला काही नसतं बोर्डवर तरी असं असतं असं असतं. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घ्या चला जसं टाइमपास नाही. नेक्स्ट क्वेश्चन घ्या फाइंड आउट डायमेन्शन ऑफ ए अपॉन बी फाइंड आउट डायमेन्शन ऑफ सर आप क्यों लिख रहे फाइंड आउट डायमेन्शन ऑफ ए अदर रेशियो. ठीक है फाइंड आउट रेशियो बदल का फाइंड डायमेन्शन ऑफ ए अपॉन बी when p is equal to सर नीचे क्यों देख रहे यहाँ पे क्वेश्चन लिखा है हम थोड़ी ना क्वेश्चन याद करने आएंगे. ऐसे ढेर सारे क्वेश्चन पड़े हैं बुक में कहा से तो लाया होगा. p is equal to 80 square divided by bx देखा ऐसी गलती जाती है कभी कभी 80 स्क्वायर ना p इज इक्वल टू क्या लिखा था हमने 80 स्क्वायर डिवाइड बाय bx. ये होमवर्क आपको नहीं 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 सर ऐसा मत करो सर ए माइनस जो मेरी गलती थी वो आपको सुधारूंगी ए माइनस टी बी एक्स. ठीक है ये आपको होमवर्क चलो ए माइनस टी स्क्वायर डिवाइडेड बाय बी एक्स ये आपको छुड़ाना है. वेयर पी इज अ प्रेशर कस पण एक्सप्रेशन असेल त्या रेशियो ऑफ क्वांटिटी असेल त्याचं डायमेन्शन काढता आलं पाहिजे कस पण कर नीट मध्ये या थोडीच ना तुम्हाला जे शिकवलं त्याच्यातच येणार आहे. कोणत्या टीचर असं द्या तुम्ही तर सांगेल कन्सेप्ट सांगेल प्रॉब्लेम्स तर प्रत्येक वर्षी नवीन असतात आयआयटी असो नीट असो सीईटी ला तरी पडतात रिपीटेड बट नीट ला क्वेश्चन फिरतात एखादा दोन क्वेश्चन सिमिलर येईल बट प्रत्येक सेम येईल असं नाही. ठीक आहे क्वेश्चन बदलतो. ठीक आहे व्हेअर पी इज अ प्रेशर सॉल्व करता येईल याला सॉल्व करता येईल करा मग आता याचा आन्सर काय येतात ऑप्शन देऊ तुम्हाला आपल्या नीट नुसार करायचा नीट नुसार याला सॉल्व करता करा मग कसं बदल ऑप्शन बदल एवढं लवकर नको ऑप्शन साठी. ठीक आहे घ्या बघा एक पॉज केला असेल सॉल्व करत असेल तर तुम्हाला जाईल सोपं कसं करणार मग आता ए मायनस टी पहिले वरच्या बद्दल विचार करा ए मायनस टी आपल्याला माहिती आता असं घ्यावं तसं तसं जसं समजलं ए मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय बी एक्स इक्वल टू झिरो हे पॉझिटिव्ह होतं ना हा पूर्ण ब्रॅकेट काय होता पॉझिटिव्ह तिकडे होता इकडे आला नेगेटिव्ह झाला इक्वल टू झिरो झाला देअरफोर डायमेन्शन ऑफ पी प्रेशर. ठीक आहे डायमेन्शन ऑफ पी इज इक्वल टू हे सगळे डायमेन्शन करेक्ट आहे आपल्याला माहिती आहे अर्थात बोलतो जर जिथं हा अननोन पण आहे आणि एखादी फिजिकल क्वांटिटी आहे त्यांना आपण कसं लिहू शकतो ए मायनस टी स्क्वेअर इक्वल टू झिरो असं लिहू शकतो ए मायनस टी स्क्वेअर इक्वल टू झिरो आणि याला असं आपण डायमेन्शन ऑफ ए प्लस असेल तर प्लस मायनस मायनस आपल्याला त्याच्याशी काही घेणे देणे का नाही ते तर कसे येते इक्वल असेल डायमेन्शनली व्हॅल्यू वाईज नाही डायमेन्शनली देअरफॉर डायमेन्शन ऑफ ए इज इक्वल टू एम झिरो एल झिरो टी टू दी पॉवर टू हे झालं आपली पहिला आन्सर कशाचं एच कशाचं एच आधी जे होत आधी जे काय ते घेतलं आपण ई प्लस टी प्लस टी स्क्वेअर ते खाली होतं आता एक वरची व्हॅल्यू घेतली आपण. ठीक आहे आता एक वरती घेऊन बघितलं न्यूमरेटर मध्ये प्रत्येक कन्सेप्ट वाईज प्रत्येक सोल्युशन आहे प्रत्येक अँगल क्वेश्चनला बघावं लागतं त्यावेळेस कन्सेप्ट सॉल्व होतं क्लिअर आहे हा समजा प्रेशर एच आन्सर तिथंच निघला की ह्याला सॉल्व करणं ह्याला सॉल्व करणं की सॉल्व करण्याची गरज पडली का नाही. ठीक आहे डायमेन्शन ऑफ प्रेशर ठीक आहे इक्वल टू मायनसच्या पुढे जर गेलं तर इक्वल टू होणार ना शेवटी गोष्ट आहे इथून चेक करू शकता पी इक्वल टू आता इथे काय काय व्हॅल्यू द्या ए मायनस टी स्क्वेअर तुम्हाला हे सॉल्व करेल. ठीक आहे ए मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय बी एक्स बघा मी स्टेप्स खूप वाढवतोय. ठीक आहे तुम्हाला एवढ्या स्टेप्स वाढवायची गरज नाहीये प्रॅक्टिस करताना कमीत कमी स्टेप्स मध्ये आन्सर काढायला शिका सवय यावा मी तर माझ्यासारखे व्यक्ती करणार तर अवघड नाही एवढा वेळ असतो मी ते स्टेप बाय स्टेप सांगतो ना लिहितो मला काय फोर्स आपण फोर्स पर इंटेरियर प्रेशर जर काही युनिट सांगितलं तर एम झिरो एल स्क्वेअर टी टी पण आणि असं लिहिलं तर मग तुम्ही गडबड तुमच्यासाठी नवीन नवीन. ठीक आहे तसं करणे आपल्याला तुम्ही लिहिताना पूर्ण लिहा समजून घ्या व्यवस्थित म्हणजे
परत नोटबुक उघडला तुम्हाला समजलं पाहिजे की काय घडलंय इथं. त्याच्यासाठी आम्ही पूर्ण स्टेप्स देतो. प्रॅक्टिस करणं खूप कमी कमी वेळ, जितका कमी वेळ सॉल्व्ह करते तशी प्रॅक्टिस लास होणार. ठीक आहे. ए मायनस टी, आता ए मायनस टी स्क्वेअर काय शिकलो तुम्हाला. ए मायनस टी स्क्वेअर मध्ये डायमेन्शन काय घेणार तर हे बघा ना, इनडायरेक्टली का असे ना त्यात आपण ए मायनस टी स्क्वेअर इक्वल टू झिरो घेतलं. करेक्ट. ए मायनस टी इक्वल टू झिरो असं कम्पेअर करून समजलं तुला ए ची किंमत काय आहे टी स्क्वेअर. मग ह्यांच्यापैकी कोण घेऊ आपण ए मायनस टी ह्या पूर्ण टर्मच्या ऐवजी काय घेऊ फक्त जे डायमेन्शन काय जे त्या एक्सप्रेशनच ए मायनस टी स्क्वेअर हे काय एक्सप्रेशन आहे त्या एक्सप्रेशनच काय घ्यायचं तर डायमेन्शन. त्या एक्सप्रेशनच काय घ्यायचं तर डायमेन्शन. मग ए मायनस टी स्क्वेअर तर डायमेन्शन काय तर टी स्क्वेअर का तर ए आणि टी स्क्वेअर काय इक्वल इक्वल. ए आणि टी स्क्वेअर काय इक्वल इक्वल बघा आकार इनडायरेक्टली टी स्क्वेअर. म्हणून आपण काय घेऊ मग इथं टी स्क्वेअरच्या ऐवजी ए मायनस टी स्क्वेअरच्या ऐवजी फक्त टी स्क्वेअर. फक्त काय घेऊ आपण इथं टी स्क्वेअर. समजलं. आणि डिवायडेशन मध्ये काय घेऊ बी एक्स का ए ला सॉल्व केला आता कोणासाठी सॉल्व्ह करतोय बी साठी. बी आणि एक्स काय आहे तर लेंथ. एक्स काय आहे तर लेंथ आहे ना. एक्स सांगितलं का तुम्हाला प्रेशर एक्स इज डिस्टन्स. ठीक आहे. एक्स नेहमी डिस्टन्सच असं लक्षात घ्या. हा तुम्हाला माहिती गोष्ट एक्स आणि नेहमी कसं डिस्टन्स एक्स झाला एस झाला बी झाला एल झाला लेंथ डिस्टन्स असेल. महिला सॉल्व्ह करा फोर्स डायमेन्शन आता बी साठी सॉल्व्ह करतो मी या गोष्टीला सॉल्व्ह करायला असं कधी येईल की बी इक्वल टू एल केलं नाही ना तसं नाही ना हे मल्टीप्लाय मध्ये चालेल. ठीक आहे. तसं नाही ना इक्वल असेल तर करतो हे सॉरी प्लस मायनस असेल तर करतो. जसं मागच्या वेळेस ई प्लस टी घेतलं होतं मी खूप डीपने सांगतो वारंवार सांगतोय कन्फ्युजन होतो मला समजत नाही खूप क्लास वगैरे शिकवतात पण समजत नाही वारंवार सांगतो ह्या गोष्टी. ई प्लस टी घेतलं होतं त्याच्यामुळे आपण ई इक्वल टू काय मिळत होतं टी वन बरोबर डायमेन्शनली बरोबर. आता इथे पण काय आलं पुढे गेलं ए मायनस टी इथे पण काय होतं ए मायनस टी स्क्वेअर इक्वल टू झिरो देअर फॉर ए इक्वल टू डायमेन्शनली टी स्क्वेअर डायमेन्शनली टी स्क्वेअर अशा गोष्टी घेतो. ठीक आहे. मग इथे काय केलं आपण मल्टीप्लाय मध्ये तर कसं नाही सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. फोर्थ डायमेन्शन एम वन एल वन टी टू दी पॉवर मायनस टू एरियाचा एल स्क्वेअर एरियाचा एल स्क्वेअर हा इकडे टी स्क्वेअर त्याला सॉल्व्ह करा. बी साठी सॉल्व्ह करा बी ला इकडे आणा ही गोष्ट तिकडे ना करता येणार सॉल्व्ह. आता इथे सॉल्व्ह केलं तर काय म्हणते हा एल वन आणि एल टू कॅन्सल बरोबर कॅन्सल नाही एक कमी होईल वरच्याच्यातून काय होईल एक कमी. मला सांगायला गेलं डायरेक्टली लिहून टाकलं असं बी इथे कुठे हा बी वरती आणला. ठीक आहे. काय म्हणजे इकडे टी स्क्वेअर राहिला होता खाली एल वन राहिला होता. ठीक आहे. खाली एल वन राहिला होता तर हा एल वन एल वन इथेच कॅन्सल झाला म्हणजे खाली काय काय उरलं एम उरला खाली काय उरला फक्त एम उरला आणि टी टू दी पॉवर मायनस टू उरला डी टू दी पॉवर फोर उरले एम टू दी पॉवर मायनस वन टी टू दी पॉवर मायनस असं मला सांगायला गेलं शॉर्टकट मध्ये कळलं पण बट अर्थ नाही तर. ठीक आहे ना. तुम्ही व्यवस्थित समजून घ्या स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करा मल्टिपल नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करा स्पीड वाढवा. ठीक आहे. माझा एकच मंत्र असतो सिनियर विचारा ऍक्युरेसी आणि स्पीड डेव्हलप करा. ठीक आहे. मग बी लेकडे आणलं तर काय म्हणजे बी लेकडे आणलं तर काय म्हणजे टी स्क्वेअर तसाच. ठीक आहे. वरती टी स्क्वेअर तसा मी कपडे घालत नाही सॉल्व्ह करण्यापर्यंत. ठीक आहे. एलेवन तसाच राहिला खाली. ठीक आहे. एलेवन तसाच राहिला खाली ह्याच्यात नाही एक केला मी ह्याच्यात नाही एक केला हा स्टेप्स वाढवून देऊ समजत नसेल तर बघा देअरफॉर ह्याच्यात नाही ह्याच्यात नाही कॅन्सल बरोबर आहे. वरती काय झालं मग एल टू दी पॉवर झिरो वरती एल उरला का नाही वरती झालं वरती उरला काही नाही उरलं खाली काय उरलं मग एल टू दी पॉवर वन एक कट एक कट. ठीक आहे. इकडे काय उरलं टी स्क्वेअर बी एल वन टी स्क्वेअर बी एल वन क्लिअर आहे. देअरफॉर आता बी ला इकडे आणा बी ला इकडे आणलं दोन मल्टीप्लाय मध्ये होता इकडे आल्यावरती वरती नाही बी डिनॉमिनेटर मध्ये होता इकडे आल्यावरती वरती टी स्क्वेअर बरोबर तसं नसेल समजत असं करा बी एल वन टी स्क्वेअर डिवाइडेड बाय ही गोष्ट खाली बरोबर ही ऍडिटिव्ह व्हॅल्यू की वरती आली ऍडिटिव्ह व्हॅल्यू वरती आली या साईडला जी डिवायडेशन मध्ये ती वरती आल्यावर न्यूमरेटर मध्ये टी स्क्वेअर तशी ही व्हॅल्यू इकडे वरती होती इकडे आल्यावरती खाली येत असेल मे बी. ठीक आहे. मी जास्त असं समजतो की तुम्हाला काही येतच नाही जास्त येडे समजतोय मी तुम्हाला. ठीक आहे.
टी टू दी पावर माइनस टू ही क्वेश्चन कुठे येते खाली इकडे गेल्यावरती वरती इकडे गेल्यावरती वरती एल टू दी पावर प्लस वन क्लियर काय येतं आंसर देअरफॉर बी एल वन इज इक्वल टू बी एल वन इज इक्वल टू टी टू दी पावर टू आणि हा माइनस टू वरती गेल्यावरती प्लस टू हा माइनस टू वरती गेल्यावरती काय प्लस टू म्हणजे टी टू दी पावर प्लस फोर टी टू दी पावर प्लस टू प्लस फोर इंटू काय इथं एल टू दी पावर वन इंटू काय एल टू दी पावर वन आणि हा खाली कोण उरला मग फक्त एम खाली कोण उरला फक्त एम देअरफॉर बी इज इक्वल टू इकडे काय काय होतं टी टू दी पावर फोर इंटू एल टू दी पावर वन एल टू दी पावर वन खाली काय होतं एम खाली काय होतं एम आणि याच्यासोबत जो एल वन होता तो इकडे मल्टिप्लाय होता इकडे आल्या ती काय म्हणजे ते खाली होऊन एल टू दी पावर वन एल आणि एल कॅन्सल मारला असं होतं ना ते गाणं काय लिहू व्हॅल्यू बी ची एम वन एल झिरो टी टू दी पावर तेच लिहिलं ना एम वन टी टू दी पावर क्लिअर आहे आलं याचं पण आलं तिचं पण आलं तुम्हाला त्याच्यासाठी सॉल्व्ह करते उलट तिथं सोपंच आहे ना ते तर सोपंच आहे बी एस ची किंमत तर तुम्हाला बीची ती किंमत काय येईल जाऊ ते बीची किंमत करू शकता ए टी स्क्वेअर कसं कसं मग आता ही गोष्ट याचा आन्सर कसं काढणार हे इकडे मग आणणार ठीक आहे हे इकडे आणणार एकदा ए ची व्हॅल्यू करा एकदा बी ची व्हॅल्यू करा काढता येईल अशा गोष्टींची व्हॅल्यू तुम्हाला ए टी स्क्वेअर डिवाइडेड बाय बी एक्स बोलायचं मी कसं बघत आता डोकं कसं लागतं आता मला बघू द्या कसं करता काय करता बघा काढता येतं करता क्लिअर इथपर्यंत इरेज करेपर्यंत पॉज करू बघा नेक्स्ट क्वेश्चन डायमेन्शन ऑफ अल्फा ए टी स्क्वेअर हा होमवर्क दिला नाही मी तुम्हाला ठीक आहे याच्यावर एक काम करा तसं येणार नाही वाटतं आमचं ठीक आहे झालं आलं झालं एक काम सोपं वेर ए इज इक्वल टू एक्स ठीक आहे ए टी स्क्वेअर डिवाइडेड बाय बी एक्स हा होमवर्क होता ना तुम्हाला जो दिला आता बसल्या बसल्या ए टी स्क्वेअर डिवाइडेड बाय बी एक्स ठीक आहे ए इज इक्वल टू एक्स अँड एक्स इज डिस्टन्स आता एक्स डिस्टन्स असतं त्यात काही डाऊट नाही आहे एक्स इज काय डिस्टन्स ए इज इक्वल टू काय घ्या एक्स घ्या मागच्या क्वेश्चन मध्ये मी रेशिओ काढला नाही हा एक लक्षात घ्या की फक्त या ए आणि बी काढून दिले रेशिओ तुम्हाला काढायचा आहे ए ची व्हॅल्यू ठेवा कसं रेशिओ येतो समजता ए ची व्हॅल्यू जी आली ती ठेवा डायमेन्शन ऑफ ए डिवाइडेड बाय डायमेन्शन ऑफ बी काय काय काढा काढी ते सॉल्व्ह करून आन्सर पाठवा वरती घ्या वरती घ्या ठीक आहे आय थिंक मी गडबड केली होती ठीक आहे प्रेशर बघा इथं तुम्ही नोट्स लिहिले असेल तर शेअर पण घालत असणार मला तुम्ही करा मला जाणवलं नंतर कारण की याच्यामध्ये फॉर्म्युला प्रेशर ठीक आहे इथं काय पी इक्वल टू प्रेशर सांगता सांगता मला आठवलं की बहुतेक मी गडबड गडबड मध्ये काहीतरी विसरतोय एम वन फोर्सचा फॉर्म्युला एम वन एल वन टी टू दी पॉवर मायनस टू आणि एरियाचा एल टू दी पॉवर टू काय ना वरती गेला की टू एल टू दी पॉवर मायनस वन टी टू दी पॉवर मायनस टू असं काहीतरी यायला पाहिजे कशाचं युनिट किंवा कोशाचं डायमेंट प्रेशरचं मग मी आणि मी प्रेशरचं काय मला माहिती नाही काय शिकवलं मला बघावं लागेल लेक्चर एल टू दी पॉवर टू टी टू दी पॉवर मायनस टू मी असं काहीतरी लिहिलंय इट्स अ इन करेक्ट बरोबर आहे ना असं लिहिलं असेल इन करेक्ट असं लिहिलं असेल तर करेक्ट हे काय झालं कसं झालं एल टू दी पॉवर टू वरती गेला एल टू दी पॉवर मायनस वन एल वन इंटू एल टू दी पॉवर मायनस टू एल टू दी पॉवर मायनस वन क्लिअर ना हे प्रेशरचं डायमेन्शन होतं मी मागच्या क्वेश्चन मध्ये बघा काय घेतलेलं क्लिअर आहे ना म्हणजे इथे सॉल्व्ह करणे तुम्हाला पी इज इक्वल टू ए टी स्क्वेअर डिवाइडेड बाय बी एक्स असंच होतं ना क्वेश्चन त्याच्यामध्ये तुम्हाला आता नीट पुट करा फोर्स अपॉन एरियाचा प्रेशरचा फॉर्म्युला असतो फोर्स पर युनिट एरिया फोर्स अपॉन एरिया आता त्याच्यामध्ये फाइंड द डायमेन्शन ऑफ अल्फा इन पी इक्वल टू पी नॉट व्हॉट इज पी नॉट नॉट म्हणतात ना छोटासा बर असतो त्याला नॉट म्हणतात पी नॉट ठीक आहे ई टू दी पॉवर मायनस अल्फा टी स्क्वेअर पी इज प्रेशर पी इज प्रेशर अल्फा आपल्याला माहित नाही ठीक आहे जो काढायचा आहे पी नॉट सुद्धा आपल्याला माहित कसं करणार बघा प्रेशर म्हणल्यावरती आपल्याला माहिती इकडे काय असतं फोर्स पर युनिट एरिया
बरोबर प्रेशर बोला तुम्ही लेफ्ट साइड लिहून घेतलं ठीक आहे या क्वेश्चनची आणि इक्वल टू काय इक्वल टू काय पी नॉट ई टू दी पॉवर मायनस अल्फा टी ई स्क्वेअर का असेल हा इंटीजर नाही प्रकार माहित ना ई ची व्हॅल्यू काय असते माहिती 2.27 अशी व्हॅल्यू असते 2.27 ई ची व्हॅल्यू इंटीजर असतं बरोबर इंटीजर म्हणजे नंबर असतो तर मला एक सांगा काय सांगा बघा क्या बता इथे मी डायमेन्शन लिहून घेऊ एम वन एल वन ई टू दी पॉवर मायनस टू आणि खाली एल टू दी पॉवर पी नॉट हा आपल्याला माहित नाही पी नॉट हा आपल्याला समजा समजा मी ई च्या ऐवजी 2.27 लिहिला असता आणि त्याची पॉवर मायनस अल्फा टी स्क्वेअर अशी लिहिली असते ठीक आहे मग सांगा समजा टू चा स्क्वेअर त्याचा आन्सर काय येणार आहे 4 म्हणजे एखाद्या संख्येचा स्क्वेअर आहे जसं की हा नंबर आहे ह्या नंबरची मी 2 लिहिला आणि त्याच्याऐवजी मी काहीतरी असं लिहिलं 2 to the power 2 4 झाला 2 to the power a 2 to the power a जरी काहीतरी असता तरी त्याचा आन्सर काय येणार आहे नंबर येणार आहे तरी त्याचा आन्सर काय येणार आहे नंबर येणार आहे कसं काय त्याचा बेसिस नंबर आहे म्हणजे आन्सर सुद्धा काय येणार आहे नंबर हा भले असं असतं ए टू दी पॉवर टू त्याच गोष्टी वेगळी आहे बरोबर आहे कोणी म्हटलं ए हा 2 आहे त्यापेक्षा मी 2 चा स्क्वेअर 4 म्हणाल बट ए टू दी पॉवर टू जोपर्यंत ए हा नंबर आहे का नाही आहे तोपर्यंत हे रहस्य मान्य गुपित आहे बट इथं काय 2 ची पॉवर ए खालची संख्याच नंबर आहे आन्सर सुद्धा नंबर येणार म्हणजे खालची संख्या बेसच जर नंबर आहे तर आन्सर सुद्धा काय येणार आहे नंबर तसं इथे होणार आहे ई हा एक प्रकारचा इंटीजर आहे ज्याची व्हॅल्यू ही आहे त्याचा आन्सर सुद्धा काय येणार आहे नंबर येणार आणि आपल्याला माहिती नंबरचा आपण कधी डायमेन्शन काढतो का नाही जसं की हाफ एम व्ही स्क्वेअर जो फॉर्म्युला मी आता शिकवला असे खूप फॉर्म्युले ठीक आहे हाफचं कधी डायमेन्शन घेतलं का आपण नाही तसं इथे म्हणजे डायमेन्शन घेऊ का आपण नाही पण अल्फा तर शोधायचं आहे मग आपण डायमेन्शन घेऊ का नाही त्या ईला कन्सिडर करू का आपण बघा मी रेड मार्क करणे करतो ह्या ईला कन्सिडर करू का आपण नाही आणि आपण कधी साईन वगैरे पण कन्सिडर करतो का असे मायनस आले तर डायमेन्शन काढतात ना नाही डायमेन्शन काढण्याचे साईन वगैरे आहे तर आपण ते कन्सिडर करतो का नाही साईन डायमेन्शन म्हणजे जरी नेगेटिव्ह साईन तर कसं काय दिसत बट अशा ठिकाणी आपण घेत असतो का नाही अशा ठिकाणी म्हणजे कसं बघा ह्याला सॉल्व केलं तर आन्सर काय ह्याला सॉल्व केलं तर आन्सर काय हा एक कधी पाहतो जी तू वाटतं मला केली आहे मी ठीक आहे ती तुम्ही करू नका हे प्रेशर डायमेन्शन ठीक आहे वरती गेला सर पी नॉट आपल्याला काय करायचं आहे अल्फा मग अल्फा कुठे दिसतोय या ठिकाणी अल्फा कुठे दिसे तुम्हाला या ठिकाणी एकच इक्वेशन आहे ठीक आहे मग पी नॉट इंटू इथे काहीतरी नंबर आहे नंबरचा पॉवर काही असू द्या मायनस अल्फा टी स्क्वेअर काही असू द्या आन्सर काय भेटणार आहे नंबरच भेटणार आन्सर काय भेटणार आहे नंबरच मान्य ना बरं हा पण नंबर आता सांगितलं तर मग काही अर्थ करण्याच्याबद्दल विचार करून नाही इथे आन्सर काहीही आलं येऊ शकलं असतं ठीक आहे मी करेन तो छान मोकळ्या जागेमध्ये एम वन एल टू दी पॉवर मायनस कशाचं आहे प्रेशर क्लिअर पी नॉट इन टू आता ह्याची काही गरज आहे का जसं हाफ एम स्क्वेअर हाफला आपण धरलंच नाही तसं ह्या नंबरला धरून फायदा आहे का जो 2.27 होता किंवा ई होता काही घेऊन फायदा आहे का नाही मग आपण इथे काय लिहिलं डायरेक्ट मायनस डायरेक्ट काय लिहू जी क्वांटिटी शोधायची ती लिहू मायनस अल्फा टी स्क्वेअर बरोबर असं समजले मग आपल्याला कोणाबद्दल विचार करायचा फक्त मायनस अल्फा टी स्क्वेअर बद्दल कोणाबद्दल विचार करायचा फक्त मायनस अल्फा टी स्क्वेअर बद्दल लक्षात घ्या जे पण असे पॉवर्स असतात ज्या काय पॉवर्स असतात ठीक आहे पॉवर्स ठीक आहे लक्षात घ्या एखाद्या गोष्टीची जर कधी पॉवर आहे एखाद्या गोष्टीची जर कधी एखादी पॉवर दिली जसं की याची पॉवर दिली याची पॉवर काहीतरी दिली ठीक आहे याची पॉवर समजा असं दिलं असतं 2 + x तर पॉवरच कधीही युनिट नसतं पॉवर लिहून घ्या स्टेटमेंट वरती जागा नाही असं आज पेज आहे तुमचं त्या पेज मध्ये ही जागा असते वरती इथं लिहा पॉवर नेव्हर हॅज अ युनिट ऑर डायमेन्शन पॉवर इज ए डायमेन्शनलेस क्वांटिटी पॉवर इज ए डायमेन्शन
डायमेन्शनलेस क्वांटिटी. समझते हैं दोस्त स्टूडेंट पक्की लक्षात आहे. साधी गोष्ट बघा, याचा प्रूफ घ्या. प्रूफ कधी म्हटले तुम्ही e ची पॉवर आहे मायनस टू सेकंड असं म्हणलं कधी, किंवा a ची पॉवर आहे टू, a चा वर्ग, a चा स्क्वेअर टू न्यूटन असं कधी ऐकलं तुम्ही? कधी ऐकलं बघा. ठीक आहे, तुम्ही ऐकलं असेल तर सांगा बरं का मला, मला मेसेज का असतात. मी तर ऐकलंय, असं कसं म्हणतो तुम्ही? नाही, b ची पॉवर आहे समजा काहीतरी मायनस थ्री जूल. पॉवर मध्ये तर नाही येत ना कधी, म्हणून तर गेली ना. पॉवर नेमर आहे युनिट ऑफ डायमेन्शन. पॉवर इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. पॉवर इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. क्लियर इथपर्यंत? पण जनरली डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे बरोबर. पॉवर काय? डायमेन्शनलेस क्वांटिटी. शब्दावर फोकस करा. सगळं आत्मचिंतन जसं गणेशाची आरती, बाप्पाची आरती तसं छान बघा ना, तसं कॉन्सन्ट्रेट करा. मी काय म्हणलं, पॉवर इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. पॉवर कोणाच्या मध्ये? अल्फा टी स्क्वेअर. मी त्याचं साईन घेतोय का? नाही. मायनस कुठे घेतलं सर? मायनस अल्फा टी स्क्वेअर. मायनस घेतला मी यांच्यातला? नाही. ठीक आहे, पॉवर इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. पॉवर इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. पॉवर इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. अल्फा टी स्क्वेअर मायनस नाही घेतलं मी. ठीक आहे, इट डझंट मॅटर, फरक नाही पडत. अल्फा टी स्क्वेअर काय म्हणलं? डायमेन्शनलेस. कोई भी पॉवर हो वो हमेशा कैसा होता है? डायमेन्शनलेस. मतलब उसके पास ना एम है, ना एल है, ना टी है, कुछ भी नहीं है. थीटा एम पे कुछ भी नहीं. तो हम इसको ऐसा लिख सकते हैं, अल्फा टी स्क्वायर इक्वल टू एम जीरो एल जीरो टी जीरो लिख सकते हैं. कुछ भी गलत नहीं लिखा बरो. डायमेन्शनलेस असं होणार. पॉवर म्हणतात, पॉवर इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. कोण आहे पॉवर? अल्फा टी स्क्वेअर. कोण आहे पॉवर? अल्फा टी स्क्वेअर. ठीक आहे, देयरफोर अल्फा टी स्क्वेअर लिहिलं. अल्फाची किंमत काय आहे इकडे? एम झिरो एल झिरो बेसिक तर लिहून घेतला आपण. एम झिरो एल झिरो टी झिरो सर ते थीटा टी ने लिहिले का? लिहिलं असं तर लिहा. बेसिक तीन लागतात ना. हा टी स्क्वेअर इकडे होता मल्टीप्लाय, तिकडे गेल्यावरती काय होईल? तिकडे गेल्यावरती काय होईल? डिवायडेशन मध्ये ह्याला खाली लिहू आपण. ठीक आहे, टी चा स्क्वेअर, टी ना टाइम, टी चा स्क्वेअर. ह्याला वरती आलं तर, याला वरती आलं तर मायनस टू. देअरफोर एम झिरो एल झिरो टी टू दी पॉवर मायनस टू ही झाली कशाची किंमत? अल्फाची. समजलं? अशा गोष्टीचं काय करायचंय? डायरेक्टली ह्यांना इक्वल करायचं. डायरेक्टली ह्यांना काय करायचं? म्हणून ना पी नॉटचा अर्थ, पी नॉटचा वापर झाला ना या प्रेशरचा, या फायदा झाला त्यांचा. कम्पेअर करण्याची गरज पडली का आपल्याला? नाही, कारण की आपण ज्याला कशासोबत कम्पेअर केला तो ऑलरेडी कसा आहे? डायमेन्शनलेस. म्हणजे डायमेन्शन वाल्या क्वांटिटी सोबत मॅच करून फायदा आहे का? नाही. जर कधी हा अल्फा टी स्क्वेअर क्वेश्चन मधला हा अल्फा टी स्क्वेअर डायमेन्शन लेस आहे, याला डायमेन्शन वाल्या क्वांटिटी सोबत मेजर करून पाहते का? नाही. अल्फाची किंमत काढणं होती त्याच्यासोबत ऑलरेडी डायमेन्शन वाली क्वांटिटी होती. अल्फाची किंमत काढण्यासाठी त्याच्यासोबत ऑलरेडी डायमेन्शन वाली क्वांटिटी होती, जी की टाइम होती. जी की काय होती? टाइम होती. क्लिअर आहे? अडचण असेल तर विचारत चला पटपट. मनामध्ये कोणताही संदेह ठेवायचा नाही. ओके, गुड नाईट.